लॉकडाउन में रोजी रोटी और भूख से परेशान लोगों के लिए राजनीतिक सामाजिक लोगों के साथ निजी कंपनियां भी अपना योगदान दे रही है। आईसीई सहकारी एवं आईसीई क्रिकेट टीम के सदस्य भी मुंबई से लेकर ठाणे कल्याण में जरूरतमंद लोगों को खाना बांटने का काम कर रहे हैं। इसी प्रकार से कल्याण में आईसीई के स्टाफ मेंबर नरेश जगताप भी राहुल पाटिल ग्रुप की मदद से कल्याण में जगह जगह गरीब बस्ती में जाकर लोगों तक भोजन पहुंचा रहे हैं। मंगलवार के दिन कल्याणपुर के आडोली गांव में रहने वाले लोगों को भोजन वितरण किया गया और जब से लॉकडाउन लगा है तब से आईसीई की तरफ से डुम्बली सहित कल्याण के विविध इलाकों में गरीब और मजदूर लोगों को खाना मुहैया किया गया है। जैसे सर्वांचं श्रेय म्हणजे आमचं आईसीई क्रिकेट टीम आणि आमचं आईसीई पूर्ण सहकारी यांची सर्वांची मेहनत आहे याच्या मागे। आईसीई म्हणजे काय आहे? एक कंपनी आहे, आईसीई म्हणजे आमचं एक ऑफिस आहे, एक आहे दादरला आमचं ते ऑफिस आहे, मोठे मोठे इंजिनियर वगैरे त्यामध्ये असतात, त्यांच्या आम्ही सर्वांनी हे एक छोटीशी मदत म्हणून गोरगरिबांमध्ये आम्ही असे घरोघरी म्हणजे घरोघरी किंवा आउट ऑफ डोअर किंवा इकडच्या ठिकाणी आम्ही छोट्या छोट्या वस्तीमध्ये जाऊन आम्ही असं अन्नधान्य वाटप करतो। तुम्ही इथे कल्याणमध्ये आमचं प्रत्येक टायमाला हप्त्यातून एकदा तरी आम्ही असं करतो, जिथे ज्याची जास्ती गरज असेल तिथे तिथे आईसीई क्रिकेट टीम आणि आईसीई सहकारी यांच्या सर्वांच्या अनुसार आम्ही सर्व तिथे आता डोंबिवली वेस्टला वाटप केलं आहे मानपाडा रोडला आणि याच्या अगोदर कल्याण ईस्टला ऑपरेट केलं आहे आणि आता आपण हे हाजी मलंग रोड आडवली ढोकली।